विधान परिषदेसाठी महायुतीची जबाबदारी फडणवीसांकडे. फडणवीस आमदारांना पहिल्या आणि दुसऱ्या नंबरच्या पसंतीच्या मतांबद्दल समजावून सांगणार. विधानसभा निवडणुकीसाठी अजित पवारांची राष्ट्रवादी ऍक्शन मोडवर. विधानसभा निवडणुकीची जबाबदारी निवडणूक रणनीतीकार नरेश अरोरा यांच्याकडे. केंद्रात 2004 आणि राज्यात 2005 आधी रुजू आयएएस अधिकाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू. अखिल भारतीय सेवेतील 20,000 सरकारी अधिकाऱ्यांना होणार लाभ. महत्वाकांक्षी लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीमध्ये मोठी अडचण. सदस्य सचिवपद स्वीकारायला तहसीलदार नायब तहसीलदारांचा नकार. मनुष्यबळाच्या अभावाचं कारण. गेल्या महिन्याभरापासून स्थिर असलेल्या सोन्याच्या दरात तोळ्यामागे 1,500 रुपयांची वाढ. जळगावच्या सराफा बाजारात 24 कॅरेट सोन्याचा दर 73,500 रुपयांवर. साखर आणि फॅटचं प्रमाण किती हे यापुढे पाकिटबंद खाद्यपदार्थांवर ठळक अक्षरांमध्ये लिहावं लागणार. अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाकडनं ग्राहकांच्या हितासाठी नियमात बदल. कॅन्टोनमेंट बोर्डाच्या मालमत्तेवरील मालकी हक्क नगरपालिका आणि स्थानिक संस्थांकडे विनामूल्य हस्तांतरित करता येणार. कॅन्टोनमेंट बोर्डांसाठी मार्गदर्शक सूचना जारी. मुंबईतल्या 8 रेल्वे स्थानकांची नावं बदलण्याचा प्रस्ताव विधान परिषदेत मंजूर. शासन निर्णयानंतर लवकरच करी रोड सँडहर्स्ट रोड मरीन लाईन्स चर्नी रोडसह 8 स्टेशन्सची नावं बदलली जाणार. विधानसभेत वरळी हिट अँड रन प्रकरणावर चर्चा. आमदार असलम शेख यांच्याकडून मुद्दा उपस्थित तर अनिल देशमुखांकडूनही रात्री वाहतूक पोलिसांची संख्या वाढवण्याची मागणी. पुण्याप्रमाणेच मुंबई हिट अँड रन प्रकरणामध्ये संपूर्ण कुटुंबियांचा सहभाग असल्याचं समोर. आरोपी मिहीरला पळून जाण्यासाठी वडील आई आणि बहिणीनं सहकार्य केल्याचं तपासात उघडकीला. आणि यानंतर एक महत्वाची आणि मोठी बातमी आपल्यापर्यंत येते ती बघूया. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांची भेट घेतलेली आहे. राज्यपालांच्या भेटीचं कारण अद्याप गुलदस्त्यातच आहे. थोड्या वेळातच महाविकास आघाडीचे नेते देखील राज्यपालांची भेट घेणार असल्याची माहिती मिळतेय. मात्र त्यापूर्वीच फडणवीस यांनी राज्यपालांची भेट घेतल्याची माहिती मिळतेय. या भेटीचं कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. ही भेट नेमकी कोणत्या कारणासाठी घेतली गेली आहे हे समजू शकलेलं नाही. मात्र थोड्याच वेळात महाविकास आघाडीचे नेते सुद्धा राज्यपालांची भेट घेणार असल्याची माहिती मिळतेय. त्यानंतर आपण पुन्हा एकदा पाहूयात महाराष्ट्र सुपरफास्ट. वरळी हिट अँड रन प्रकरणात ज्या गाडीनं अपघात झाला ती मुख्य गाडीच आरोपीकडनं लपवण्याचा प्रयत्न. आरोपीच्या वडिलांकडनं गाडीची नंबर प्लेट बदलण्याचाही प्रयत्न झाल्याची माहिती. वरळीतल्या हिट अँड रन प्रकरणी मनसेचा आता आंदोलनाचा इशारा. आरोपीला संध्याकाळपर्यंत अटक न झाल्यास वरळी पोलीस स्टेशन बाहेर आंदोलन करू. मनसेच्या संदीप देशपांडेंचा इशारा. हे सरकार हाय प्रोफाईलवाल्यांचं. इथं कायदा फक्त सर्वसामान्यांसाठी. हाय प्रोफाईलवाल्यांना तो लागू होत नाही. वरळी हिट अँड रन प्रकरणावरनं रोहित पवारांची सरकारवर टीका. राज्य उत्पादन शुल्क विभागाकडनं जुहूमधल्या वाईस ग्लोबल तपास बार सील. वरळी हिट अँड रन केस प्रकरणात आरोपी मिहीर शहा याच बारमधनं मित्रांसोबत पार्टी करून बाहेर निघाला होता. वसंत मोरेंचा शेकडो कार्यकर्त्यांसह ठाकरे गटात प्रवेश. मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश संपन्न. अजित पवारांनी आमदारांसह सिद्धिविनायकाचं घेतलं दर्शन. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंसह सगळ्या महत्वाच्या नेत्यांची उपस्थिती. थायलंडहून भारतात दुर्मिळ जातीचे 7 पक्षी आणि माकड तस्करीसाठी आणल्याप्रकरणी दोघांना अटक. सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांची मुंबईमध्ये कारवाई. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 जलाशयांमध्ये सध्या 20.48% पाणी साठा उपलब्ध. धरण क्षेत्रात गेल्या 4 दिवसात पडलेल्या मुसळधार पावसामुळे पाणी साठ्यात जवळपास 10% वाढ. नागपूरमध्ये 24 तासांच्या आत हिट अँड रनच्या 2 घटना. दिनेश खैरनार या तरुणाचा कारच्या धडकेत मृत्यू तर मॉर्निंग वॉक करणाऱ्या प्रवीण गांधी या रेल्वे अधिकाऱ्याला कारनं उडवलं. दोन्ही घटनांमधले चालक फरार. नागपुरात हिट अँड रनच्या घटनांमध्ये वाढ. भरधाव बसनं सायकलस्वाराला उडवलं. 60 वर्षीय वृद्ध व्यक्तीचा मृत्यू. घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रित. आरोपीचा शोध सुरू.
नागपूरच्या कोराडी मार्गावरच्या पांजरा गावाजवळ भीषण अपघात, दोघांचा जागीच मृत्यू, 3 जण गंभीर जखमी, चालकाचं कारवरचं नियंत्रण सुटल्यानं अपघात। शासनानं सदस्य आणि सचिव पद तहसीलदारांकडेच ठेवण्याची बळजबरी केली, तर लाडकी बहीण योजनेचं काम नाकारण्याशिवाय पर्याय नाही, तहसीलदार संघटनेनं भूमिका केली स्पष्ट। गेल्या 15 दिवसांपासून दडी मारलेल्या पावसानं पुन्हा एकदा हजेरी लावल्यानं अहमदनगरमधल्या पिकांना नवसंजीवनी, दुबार पेरणीचं संकट टळलं, मात्र अजूनही शेतकऱ्यांना चांगल्या पावसाची प्रतीक्षा। नागपूरजवळच्या पेंच व्याघ्र प्रकल्पातल्या तोतलाडोह धरणात अवैध मासेमारी करणाऱ्यांवर मोठी कारवाई, 2 बोटींसह मासेमारीचं साहित्यही जप्त। अकोल्यामध्ये 2 दिवसातल्या संततधार पावसानं जनजीवन विस्कळीत, मोठी उमरी आणि गुडधी रस्त्याला नदीचं स्वरूप, पालिकेनं केलेला नालेसफाईचा दावा ठरला फोल। वाशिम जिल्ह्यामध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाच्या जोरदार सरी, मात्र अद्यापही धरणं भरण्याची प्रतीक्षा। अकोल्यातल्या मोरगाव भाकरे इथं जवानाच्या अंत्यविधीसाठी जिल्हा प्रशासनाकडनं दिरंगाई, अकोला जिल्हा प्रशासन शहीद जवानांच्या प्रती असंवेदनशील असल्याचा गावकऱ्यांचा आरोप। पोलीस भरतीच्या मैदानी चाचणी दरम्यान एका तरुणीला भोवळ, अमरावती ग्रामीण पोलीस भरती दरम्यानचा प्रकार, तरुणीला प्राथमिक उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात नेल्याची माहिती। अमरावतीमध्ये ग्रामीण पोलिसांच्या भरती प्रक्रियेदरम्यान विद्यार्थिनींचा गोंधळ, पावसानं मैदान चिखलमय झाल्यानं महिला उमेदवार आक्रमक। कोकणामध्ये जोरदार पाऊस, सिंधुदुर्गातील 1 मध्यम तर 12 लहान धरणं 100% ओसंडून वाहत असल्याचं दृश्य। मुसळधार पावसानं रायगडमधल्या नद्यांच्या पाणी पातळीत वाढ, खबरदारी म्हणून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। सिंधुदुर्गातल्या कुटाळ तालुक्यातल्या ठिकठिकाणी पावसामुळे अनेकांच्या घरात पाणी, आमदार वैभव नायकांकडनं एनडीआरएफसह नुकसानाची पाहणी, अधिकाऱ्यांना दिले पंचनामे करण्याचे आदेश। सिंधुदुर्गातल्या कुंदे गावात पुरामुळे 3000 कोंबड्यांचा मृत्यू, कोंबड्यांचं खाद्य आणि औषधही भिजल्यानं मोठं नुकसान, पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी। सिंधुदुर्गातल्या कुडाळमधल्या पांगरड गावात घरावर दरड कोसळली, डोंगरालगत घर असल्यानं भूस्खलन होऊन काही भाग कोसळला, घराचं नुकसान। चिपळूण शहरातल्या रस्त्यावर भला मोठा अजगर, अजगराला पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी, चिपळूण वनविभागाकडनं अजगराला नैसर्गिक अधिवासात सोडलं। पुण्यामध्ये आणखी एका 31 वर्षीय गर्भवती महिलेला झिकाची बाधा, एकूण झिका बाधितांची संख्या आता 13, महानगरपालिका अलर्ट मोडवर। कोल्हापूरमधल्या विशाळगडावर करण्यात आलेल्या अतिक्रमणाच्या विरोधात धुळ्यामध्ये सर्वपक्षीयांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा, अतिक्रमण न हटवल्यास आणखी तीव्र आंदोलनाचाही दिला इशारा। पालखीच्या तयारीसाठी शासनाकडून येणारा निधी अपुरा, शासनानं आम्हाला निधी वाढवून द्यावा, साताऱ्याच्या फलटण तालुक्यातल्या पिंपरत गावातल्या ग्रामस्थांची मागणी। कोल्हापुरात गेल्या 15 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे पंचगंगा नदी प्रवाहित, पंचगंगा नदी पात्रा शेजारी असणाऱ्या शेतीत शिरलं नदीचं पाणी। कोल्हापूरमधल्या लक्ष्मीपुरी भागातल्या फेडरल बँकेसमोर 4 ते 5 जणांकडनं तिघांना मारहाण, मारहाणीचं कारण स्पष्ट, अद्याप कोणताही गुन्हा दाखल नाही। पुण्यामध्ये प्रोबेशन सहाय्यक जिल्हाधिकारी पदावर रुबाब करणाऱ्या पूजा खेडकर यांची वाशिममध्ये बदली, वरिष्ठांचं अँटी चेंबर बळकावल्यापासून ते खासगी ऑडी गाडीवर लाल दिवा वापरल्याचे आरोप। पुण्यातल्या कात्रज घाटाजवळच्या भिलारेवाडीत बिबट्याचा मुक्त संचार, वनविभागाचं नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन। पंढरपूरमधल्या नामदेव पायरी इथं भाविकांचे दागिने चोरणाऱ्या 13 जणांना अटक, भाविकांचे 24,14,000 34 तोळ्याचे दागिने जप्त। हाथरस दुर्घटनेमुळे चर्चेत आलेल्या भोलेबाबा समवेत 20 ढोंगी बाबांना ब्लॅकलिस्ट केलं जाण्याची शक्यता, सर्व 13 आखाड्यांनी केला ठराव मंजूर, कुंभमेळ्यात या ढोंगी बाबांना जागा न देण्याची करणार मागणी, 18 जुलैला कुंभमेळ्याबाबत बैठक। नाशिकमध्ये एक हिट अँड रनची घटना समोर, सिडको परिसरात अपघात करून पळ काढणाऱ्या चालकाला जमावानं दिला चोप, अंबड पोलीस ठाण्यात चालकावर गुन्हा दाखल, सुदैवानं कुणालाही गंभीर दुखापत नाही।
सापुतारा घाटातील बस अपघाताचा व्हिडिओ समोर. सुरतला जाणारी खासगी बस चालकाचं नियंत्रण सुटल्यानं झाला होता अपघात. अहमदनगर महानगरपालिका आयुक्त पदी देविदास पवार यांची नियुक्ती. बांधकाम परवानगीसाठी लाचेची मागणी केल्याच्या आरोपामुळे आयुक्त पंकज जावळे फरार असल्यानं पवार यांच्याकडे पदभार. नाशिकच्या सातपूर पोलीस स्टेशन समोर विवाहितेचा आत्महत्येचा प्रयत्न. प्रेम प्रकरणातून हाताची नस कापून घेत आत्महत्येचा प्रयत्न. अहमदनगरमधल्या लोकशाही असंघटित कामगार संघटनेच्या महिलांचं बसस्टॉप समोर रास्ता रोको. मागण्या मान्य न झाल्यास मंत्रालयावर आंदोलनाचा दिला इशारा. रात्रीच्या वेळेला रस्त्यानं एकटं चालणाऱ्या लोकांकडनं धमकावून दुचाकीवरनं लोकांचे मोबाईल पळवणारी टोळी गजाड. नाशिकच्या मालेगाव पोलिसांची कारवाई. छत्रपती संभाजीनगरच्या पाचोड बसस्थानकात महिला वाहकाकडनं एका प्रवाशाला मारहाण. प्रवासी घेण्यावरून प्रवाशांमध्ये आणि वाहकांमध्ये बाचाबाची. पाचोड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल. बीडच्या कडा इथं पर्यायी पूल मुसळधार पावसामुळे गेला वाहून. कडा आष्टी आणि जामखेडमधनं वाहतूक पूर्णपणे बंद. राज्य महामार्गाचं काम अत्यंत संथगतीनं सुरू असल्यानं नागरिकांना त्रास. बीडच्या कडा गावातील मुख्य महामार्गावरच्या पुलाचं काम एक वर्षापासून सुरू. काल झालेल्या मुसळधार पावसानं पूल गेला वाहून बीड अहमदनगरमधला संपर्क तुटला. जालना जिल्ह्यात आज येलो अलर्ट. वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता. जिल्हा प्रशासनाकडनं सतर्कता बाळगण्याचं नागरिकांना आवाहन. नमस्कार. मन शुद्ध तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती. याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली. प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो. येतोय मन शुद्ध तुझचा दुसरा सीझन. होई मन शुद्ध तुझं.